काम है गावाला स्वच्छ पानी दिया गायला, दुसरं काम है गावात झाड भरपूर लावा फळाचे लावा फळाचे, तिसरं काम है गावात स्वच्छता ठेवा, गटार साफसफाई शौचालय झाडून घेणं कचरा, चौथं काम है मुलांना चांगलं शिकवा, आणि पाचवं काम है गावात काही म्हातारे लोक असतील निराधार असतील गरीब असतील मुलंबाळं नसतील किंवा मुलं असून सांभाळत नसतील किंवा त्यांची गरीबी असेल किंवा त्यांचे मुलं बाहेर गेले असतील पुढं म्हातारं म्हातारीच असतील, अशा लोकांना ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे, खाणं पिणं कपडा लत्ता सगळं केलं पाहिजे त्या म्हाताऱ्याचं, ह्या म्हाताऱ्याचं मी आहे, एवढे पाच कामं तुम्ही करा अशी मी हात जोडून विनंती करतो. विश्वास बसणार नाही, आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगत होते, 100 आणि आता आपण 60, कशा म्हणून कशाने झालं, पहिल्या एवढ्या सुविधा होत्या का, दवाखाने होते का, पैसे होते का, खायला प्यायला एवढं होतं का, नाही, मग आयुष्य कमी का झालं, कोणी विचारच करेल ना देशात रोज आयुष्य कमी कशानं हो राहिलं, या पाच गोष्टीमुळेच हो राहिलं, म्हणून आता आम्हाला सरपंच 100 वर्षाचं आयुष्य मिळवून देणारा सरपंच आम्हाला पाहिजे, नुसता चांगला कामाचा सरपंच आता नाही, कसा पाहिजे 100 वर्षाचं आयुष्य, ही झालेली चूक दुरुस्त करायची आपल्याला. तुम्ही म्हणा सरपंच 100 वर्षाचं आयुष्य कसं देईल, देऊ शकतो त्याच्याच हातात आहे, देऊ शकतो साहेब, मग तुम्ही सांगा तुम्हाला समाज मंदिर लागत आहे की 100 वर्षाचं आयुष्य लागत, गावाने ठरवा काय पाहिजे, हे पोरायचे काय दोष आहे, 40-50 म्हणजे जर जाणार असेल तर पाप आहे ना आपल्याला, ती जगू शकते 100, एवढ्या पाच गोष्टी केल्या ना, पुन्हा आठवणीसाठी सांगतो स्वच्छ पाणी प्या, झाडं भरपूर लावा फळाचे, गावात स्वच्छता ठेवा, मुलांना शिकवा, म्हाताऱ्याला जीव लावा, 4 लिटर पाणी रोज आपल्या पोटात जात, 4 लिटर जेवण 1 किलो, 1 किलोची वर कोणी खात का, सगळ्यात जास्त पोटात काय जात पाणी, आणि आपलं लक्ष कशावर जेवणावर गुंडे झालं, आईची आठवण राहिली, 5 झाडं सलगले, पर्यावरण चांगलं झालं, पाणी खराब व्हायचं वाचलं आणि नेऊन टाकायचे 500 रुपये वाचले, किती सोपं आहे, कशासाठी पाण्यात टाकता, पण पुढाकार ग्रामपंचायतीला घ्यावं लागेल ना, यथा राजा तथा प्रजा, बसून घ्या यथा राजा तिथ्या प्रजा, कशासाठी, म्हणून इथून पुढे पाण्यात टाकायचं बंद करा अशी माझी हात जोडून विनंती आहे, शेवटी तुमची मर्जी, आम्हाला जे वाटलं आमच्या जे लक्षात आलं ते तुम्हाला सांगणार, करायचं की नाही करायचं हे तुम्ही ठरवायचं, दुसरं काम आहे महत्त्वाचं आपल्याला काय शिकवलं, या जगात माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं, खोटं आहे, या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो, बाळतपणात बाई वारली तरी मुलगा जगतो, पण ऑक्सिजन 2 मिनिटं नाही मिळालं तर जगू शकत नाही, तो ऑक्सिजन झाडातून मिळतो, एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज, या गावची लोकसंख्या 6,500 बरोबर आहे, म्हणजे झाड पाहिजे 26,000, किती गावात बर का शेतातले नाही, शेतातले शेतातल्या जीवासाठी 26,000 झाड तुमच्या इथे पाहिजे, किती असतील
बर ऑक्सिजन तो घेता तुम्ही चोरे करते ना सरळ गोष्ट आहे. कोरोना मध्ये हे लोक मेले नाही एवढे. कोरोना हा आजार नव्हता, फक्त ऑक्सिजन कमी पडत होता. तुम्ही पाहिलं काय, कोणाचे बोटे गेले का, पाय गेले का, केसे गेले का, चत्ते पडले का. कोरोनाने काय झालं माणसाला, काय झालं कोणाला तरी, काय झालं का, त्याला ऑक्सिजन कमी पडलं गेलं. म्हणजे याच्यावर विचार करा झाडाचं महत्व. सगळ्यात जास्त लोक जास्त कुठून मेले, मुंबई पुण्याला. कारण काय, झाडं कमी लोक जास्त. आणि असा फटका पुन्हा होऊ शकतो कधीबी. लोकसंख्येच्या मानाने झाडं पाहिजे ना. आता तुमचा विचार करा ना, 26,000 झाडं पाहिजे, किती कसं व्हायचं, एक दिवस प्रॉब्लेम येईल ना. हे पोरं शाळेत जाते तर वापस यायचे नाही साहेब, भरोसा ठेवा. पण ऑक्सिजन हा मुख्य आहे, म्हणून झाडं लावा. आता 26,000 झाडं हे माणसाला पाहिजे गावात तुमच्या, माणसाला. आता गावात काही कुत्रं डुकरं गाढवं हे पण राहतं ना, का नाही आहे का नाही तुमच्या इथे कुत्र्याला झाड लावता येतं का, येत हा येत ना कुत्र्याला झाड लावता येत नाही. उलट माणसानं लावलेलं झाड ते उकरून टाकी दे. कुत्र्याला झाड लावता येते का परवा, कुत्र्याला झाड लावता येते नाही ना. मग आतापर्यंत त्यानं लावलंच नाही, त्याला काय म्हणायचं, कुत्रच म्हणायचं त्याला, कुत्र्याच्या गाथ्यामध्ये सांगितलं आम्हाला तुकाराम महाराजांना, वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वनचरे. झाडाला स्वैरे म्हणले स्वैरे, कोणाला स्वैरे नाही म्हणत. त्यातल्या त्यात फळाचे लाव म्हणजे डबल फायदा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, खड्डे करायपासून रोप तयार करायपासून 3 वर्ष सांभाळायची जबाबदारी सरकारच्या पैशाची. काय कळलं का, काय नाही कळलं. खड्डे करायपासून आणि रोप तयार करायपासून 3 वर्ष सांभाळायचा सगळा खर्च सरकार करते. मग आम्हाला काय करायचंय, 3 वर्षानंतर त्याला आलेले फळ कोण खायचे, आपण खायचे, मंत्री येणार आहे तरी नाही. मग गावचा विकास होईल कसा. म्हणून ते कुठेतरी गेलं पाहिजे, कुठेतरी पाहिलं पाहिजे, कोणाला तरी बोलवलं पाहिजे, कुणाचं तरी ऐकून घेतलं पाहिजे. अमरावतीमध्ये मानकर म्हणून एक मिलिटरीतला रिटायर सरपंच आहे, पाहिजे तर तुम्हाला नंबर देईन मी. 76 महिला कामाला आहे झाडासाठी त्या गावात. किती, 76 महिला. झाडं किती असतील सरकारच्या पैशानं, तकलीफ काय आम्हाला, नाही करत आम्ही. बरं जागा आहे का, किती काय जागा आहे. आता ह्या वाट्याच्या कडेला इथे खाली पेरू, सीताफळ, जांभळं, नारळ लावले, काय अडचण काय. एवढी जागा आहे तुमच्या पाशी, मी गॅरंटीने सांगतो, 26,000 फळाची झाडं लागतील एवढी जागा रिकामी आहे. रस्त्याच्या कडेला, बांधाच्या कडेला, घरापाशी, मंदिर कुठे लावा ना, दाट वाटच्याला का कधी. मे मध्ये दरवर्षी, दरवर्षी मे मध्ये सप्ताह होतो, 7 दिवस कीर्तन असते. पण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगावर कधी कीर्तन ऐकलं का तुम्ही. कारण या अभंग कीर्तनाला घेतला, खरंच लोकांनी झाडं लावले तर देश हितमटळ होईल ना. ५-५, १० लाख खर्चून उपयोग काय. सत्याचं मला राग नाही, मी तो उपजत वारकरी.
रसनासाहेब 7 दिवस शिकायचे आणि 358 दिवस ते काम करायचं त्यांनी जे सांगितलं ते. त्यांनी काय सांगायला पाहिजे, आम्ही उद्योग कसे करायचे, धंदे कसे करायचे, शेती कशी करायची, संसार कसा करायचा, घरात राहा हे शिकवायचे. जेवढं मी आलं ना उत्तम व्यवहार चांगल्या मार्गाने पैसा कसा कमवायचा हे कीर्तनात शिकायचे. ते आम्हाला शिकले वय खुंडाला जायचं, कोणाला जायचं वय खुंडा, वैकुंठाला लोकाला जायचे नाही, गावाचं वैकुंठ करायचे. स्वर्गात लोकाला जायचं नाही, गावचा स्वर्ग करायचं आहे आम्हाला. आणि हे सांगणारे कीर्तन करता पाहिजे आम्हाला. सांगत नाही, लोक ऐकतील पण त्या पद्धतीचे समजून सांगत नाही. म्हणून शिक्षण हरिपाठात सांगितलेलं आहे शिक्षणाचं महत्व. बुद्धीचे वैभव अज्ञाने आहे तुझे एका कैसे राजे सकळ सिद्धी. बुद्धीशिवाय खरं नाही, बुद्धी म्हणजे शिक्षण. गावात स्वच्छता, एवढं मोठं तुमचं गाव आहे, मला तुमची निंदा नाही करायची. मी तुमच्या इथे बोलतो म्हणून तुम्हाला लागेल ते. आता मी कुठं बोललो तर कोणाला तरी लागत नाही. खरं सांगा, 75 वर्षे झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून, हे गाव रोज झाडून घेतलं जातं का? झाडून फक्त बर. गावात असा कोण मूर्ख माणूस आहे की त्यानं 75 वर्षापासून गाव त्याचं घर झाडून नाही घेतलं? म्हणजे अक्कल आहे. मग घर झाडतो मग गाव चिंता घर झाडतो ना आपण, म्हणजे तुम्हाला कळतंय ना? कळत नसते तर गोष्ट वेगळी. घर 3 वेळेस झाडतो मग गाव 75 वर्ष झाडत नाही. कशी जर 300 वर्ष गटार तसेच घाण तुंबलं नाही, स्वच्छालयाची ते झालं, त्याचा परिणाम झाला आमच्या 48 वर्षांशी गेला. आमच्या झाडून का घेत नाही लोक? आपण तुम्हाला वेळ मिळाला तर मी सांगेन तुम्हाला. आणि 5वं काम सांगितलं मी म्हाताऱ्याला जेवला, ते अतिशय गरजेचं आहे. माझी गावागावात विनंती, हात जोडून का आपले म्हातारे आपण इथे सांभाळाच. अर्थात काय करायचं मी सांगितलं है का नाही? तुमच्यातल्या एखाद्याला शंका येईल ना भाऊ, तो केलं का है का नाही? हा मी 5 कामं केले करतोय. आता सरपंचाला असे प्रश्न पडते की बाबा हे करायचं त्याला पैसे लागेल ना, रोज गाव झाडून घ्यायचे पैसे लागेल की नाही? लागेल. मी सरपंचांना थोडी झाडून घ्या म्हणतो, सदस्यांना थोडी झाडून घ्यायचं नाही, झाडून घातलं पाहिजे. म्हणून ग्रामपंचायतीला पैसा लागला. गावात पैसा आहे, लय पैसा आहे, भयानक पैसा आहे, भयानक. कुठे खर्चायचं पंचायत आहे? माझ्या अंदाजानं तुमचं गाव दरवर्षी चिल्लर फालतू खर्च 50 लाखाचा आहे. बघा तुम्ही गणित करू, तुमच्या ग्रामपंचायतचे उत्पन्न 12 लाख आहे. मी विचारलं किती, ते मी 100% भरले तर 12 लाख आहे. काय ते हरण भरलं तर पंचायतला पैसे भरती हेच माहित नाही तुम्हाला. काय पैसे मग कसे चालले नाही? 1960 तुमचे आजोबा सरपंच होते तेव्हा साफसफाईचा कर कशाचा? एका घराला 25 रुपये होता. साफसफाईचा कर तुमचे आजोबा सरपंच होते 1960 तेव्हा एका घराला 25 होता.
लय भारी गम्मत है, राम सेवक साहब कुठे बसले, आज किती आहे? 25 कसा दाखवून घ्यायचं पण तेव्हा 25 होता ना, आज मी 25 आहे. खरं सांगा साहेब, तुमच्या आज्याला अक्कल जास्त होती का तुम्हाला? तेव्हा 25 होता साहेब, चमत्कार आहे हा. कधी 60 मी काय केला मी एवढं? मी नाही सांगू राहिलो, रेकॉर्ड आहे ना तुमच्याकडे. 1960 60 क्विंटल ज्वारी होती. किती? म्हणजे 40 ज्वारी येत होती 25 रुपये. आज 40 ज्वारी येते, पैसे किती होते? 1200. ठीक आहे, आज साफसफाईचे घर किती पाहिजे? 1200. आणि जर 1200 असता तर तुम्ही झाडून घेतलं असतं का नाही? बरं, आता जरी यानं 1200 केला, कपडे काढून हांदून द्यायला. करायचं काय आता? जरूर करायचं. मी मुख्य खून देतो तुम्हाला, मुख्य. यांचा मूत यांनाच पाजायचा, तर सुधरले तर सुधरले. तुम्ही म्हणून मी आमदार पण 10 लाख आणि 15 लाख आणि गाव सुधरे नाही. रोजचं जीवन कसं जगायचं ते यांनाच वळण लागलं पाहिजे. सरकारच्या पैशांनी सरकारी नवीन कामं करायची. आम्ही 10 मशिनी घेतल्या लोकांसाठी, 10 छोट्या छोट्या. दाहीच्या दाही फुकट आहे. मशिनी कशाचे माहीत आहे? शेवाय करणं, पापड करणं, बटाटा चिप्स करणं, बटाटा चिवडा करणं, धने पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, उसाचा रस काढून द्यायचा, गोडतेल करून द्यायचं, मोटरसायकल फोर व्हीलर मध्ये हवा भरून द्यायची. ते दाहीच्या दाही मशिनी फुकट आहे वर्षभर ग्रामपंचायत म्हणतो. आता हे तुमच्या रसाचं दुकान आहे ना? आमच्या इथे रसाचं दुकान नाही, येताना आणायचे 2 उस मशीन आहे, ऑटोमॅटिक मशीन आहे, घालायचे काढायचे प्यायचे. आता ह्या गावाला हवा भरायला लागतं की नाही मोटरसायकल फोर व्हीलर मध्ये का मशीन पुढे? तुमचं गणित सांगतो तुम्हाला, तुम्ही जर 5-5 रुपये केले ना ते मशीन तुम्हाला गावाने घेतील. किती? 30,000 येतो, 6,000 लोकसंख्या आहे तुमची. किती करायची वर्गणी? माणसी मशीन गावाला अख्ख हवा भरायला दहा देतो. बरं, ते ऑटोमॅटिक मशीन आहे, त्याला माणूस बी लागत नाही. त्याच्यातली हवा कमी झाली की तेवढी तेवढीच येते बोलून त्याच्यात. किती सोपं आहे. गावची शेती करायचं एक ट्रॅक्टर आहे आमचा. दुसरा नांगर, मोगड, रोट्या, औषध मारणं ही शेती गावची आम्ही करतोय लोकांची. 30% सबसिडी देतो त्याला. किती? 1 एकर नांगराला